मराठवाडा क्रांति मोर्चाच्या वतीने मराठवाडा चक्काजामचा इशारा देण्यात आलाय. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे जीआर मध्ये बदल करण्यात आले नाहीत, तर 16 तारखेपासून मराठवाडा चक्काजामचा इशारा देण्यात आलाय. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा 14वा दिवस आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. आरक्षणाबाबत सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांचीही मतं जाणून घेतली जाणार आहेत आणि या बैठकीला ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. शरद पवार गटाकडून राजेश टोपे उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धाराशिव दौरा रद्द केलाय. धाराशिवमध्ये फडणवीस आले तर त्यांची गाडी जाळून टाकण्याचा इशारा आंदोलकांनी दिलेला होता. आंदोलकांनी इशारा दिल्यानं हा दौरा रद्द करण्यात आलाय. आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत धाराशिव दौरा करणार आहेत. जालना लाठीचार्ज प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ठाणे शहरात आज बंद हाताला मुंगे येत होत्या. गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. सकल मराठा मोर्चासह काँग्रेस, मनसे, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी पवार गटानं हा बंद पुकारलाय. या बंदच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडच्या नायगाव तालुक्यामध्ये बंद पुकारण्यात आलाय. या बंदला सकाळपासून सुरुवात करण्यात आली आहे. नांदेड हैदराबाद महामार्गावर गगनबीड फाट्याजवळ रास्ता रोको करण्यात आला. आंदोलकांनी रस्त्यावर लाकडांसह टायर जाळून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. आजपासून चंद्रपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं प्रखर आंदोलन सुरू झालंय. ओबीसी विद्यार्थी नेते रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नये या मागणीसाठी टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. धनगर आरक्षणासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारला पत्र पाठवावं अशी मागणी धनगर समाजानं केली. पुण्यामध्ये धनगर समाजाच्या नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये 22 सप्टेंबरला मंत्रालयाला घेराव करण्याचा इशारा धनगर समाजानं दिला. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.